आधी नवऱ्याला जेवायला वाढलं, प्रेमाने त्याला भरवलं, जेवणात झोपेच्या गोळ्या घालून त्याला झोपवलं, तितक्यात बुरखा घालून प्रियकर घरात घुसला आणि त्याने कोयत्याने वार करून पतीचा जीव घेतला. लहान मुलींसमोर हे होत होतं आणि सगळं झाल्यावर दरोडा पडल्याचं सांगत पोलिसात तक्रारही दिली. कुठं घडलाय हा प्रकार, कोण होती ती क्रूर पत्नी आणि त्यांचं बिंग कसं फुटलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर घटना आहे आपल्याच पुण्यातील कर्वेनगरची. 42 वर्षांचा अमोल निवंगुणे हा आपली पत्नी उमा आणि 3 मुलींसोबत इथं राहायचा. पण काही दिवसांपूर्वी उमाची ओळख 27 वर्षांच्या प्रसन्न कोकरे याच्याशी झाली. प्रसन्न सिंहगड रोडला राहायचा. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रसन्न आपल्याहून मोठ्या असलेल्या 35 वर्षांच्या विवाहित उमाच्या प्रेमात पडला आणि मग यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. याची कुणकुण उमाचा पती अमोलला लागली. अमोल आणि उमामध्ये कुरबुरी होऊ लागल्या, मोठी भांडणही झाली. त्यातच अमोलने प्रसन्नला मारहाणही केली. आपल्या नात्यात अमोल अडसर ठरतोय असं या दोघांनाही वाटू लागलं. मग या दोघांनी अमोलला संपवण्याचा प्लॅन केला. कट रचला गेला. 20 सप्टेंबरला रात्री अमोल कामावरून घरी आला. उमाने त्याला जेवायला वाढलं पण जेवणात झोपेच्या गोळ्या घातल्या. जेवणानंतर अमोल लगेच गाढ झोपेत गेला. अमोल झोपल्याचं पाहून उमाने प्रसन्नला मेसेज केला, तयारी झालीये लवकर ये. यानंतर प्रसन्न निघाला. त्याने आधी बुरखा घातला आणि मग अमोलच्या घरात शिरला. उमाच्या मुलींना ओळखू येऊ नये याची त्याने खात्री केली आणि झोपलेल्या अमोलच्या गळ्यावर सरळ सरळ कोयत्याने वार केले. प्रसन्नच्या मनात इतका राग होता की तब्बल 14 वार त्याने केले. अमोल संपल्याची खात्री केल्यानंतर तो घरातून बाहेर पडला. मग उमाने पोलिसांना फोन केला. 2 चोरट्यांनी दरोडा टाकल्याचं सांगितलं. पोलिसांनी तातडीने धाव घेतली पण उमा सांगत असलेल्या गोष्टी आणि घटनास्थळी विखुरलेल्या खुणा यामध्ये पोलिसांना तफावत दिसत होती. पोलिसांना उमावर संशय बळावला आणि मग सुरू झाला इतिहासाचा मागोवा. पोलिसांनी सगळंच उकरून काढलं. प्रसन्न फरार झालेला होता. पोलिसांनी प्रसन्नला शोधलं आणि त्याला बेड्या ठोकल्या. प्रसन्ननं पोलिसी खाकीपुढे सगळंच ओकून टाकलं आणि हे बिंग फुटलं.